आकाशवाणी नागपूर नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील अठरा चव्वेचाळीस वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असल्यानंतरच राज्यासमोर आर्थिक सणसण असतानाही मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्यातील अठरा ते सव्वेचाळीस वर्ष वयोगटातील पाच कोटी एकाहत्तर लाख नागरिकांचं लसीकरण सहा महिन्यात पूर्ण करण्याचा मानस आहे त्यासाठी बारा कोटी डोसेस आवश्यक असून त्याकरता सहा हजार पाचशे कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितलं ज्येष्ठ मंत्र्यांची समिती लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन करणार असून या वयोगटासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र असतील असंही टोपे यांनी सांगितलं देशात अठरा वर्षांवरील सर्वांचं कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी कालपासून नोंदणी सुरू झाल्यानंतर कोविन पोर्टलवर ऐंशी लाखांहून अधिक लोकांनी काल अवघ्या तीन तासात नोंदणी केली आहे या दरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थानांतर केल्यानंतर वाहनांची नोंदणी पुन्हा करणं अधिक सोयीचं व्हावं म्हणून रस्ते वाहतूक मंत्रालयानं मसुदा नियमांची एक अधिसूचना जारी केली आहे सरकारनं वाहनांच्या नोंदणीसंदर्भात नागरिक केंद्रीत अनेक उपाय आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित सुविधा केल्याच्या संदर्भात ही अधिसूचना आहे वाहन नोंदणी प्रक्रियेत राज्यातून दुसऱ्या राज्यात केल्यानंतर वाहनांची पुन्हा नोंदणी करण्याकडं अधिक लक्ष देणं आवश्यक आहे राज्यातील तेरा लाखांपैकी नऊ लाख सतरा हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात चार दिवसात एकशे सदतीस कोटी एकसष्ट लाखांचा निधी थेट जमा करण्यात आला आहे अशी माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत तेरा लाख बांधकामांना दीड हजार रुपयांचं सा अर्थसहाय्य देण्यात आलं आहे चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीनिमित्त चित्रपट प्रभागानं दोन दिवसांचा माहितीपट आणि अॅनिमेशन पटांचा महोत्सव ऑनलाईन आयोजित केला आहे फाळके यांची उद्या तीस एप्रिलला जयंती आहे फाळके यांच्यावरील पाच चित्रपट यामध्ये दाखवण्यात येतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार